तर हे आपलं बीजे मेडिकल कॉलेज बॉईज हॉस्टेलचं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार आहे. तर आज तर आपण आता आपलं फर्स्ट इयरचं जो फर्स्ट इयरच्या मुलांना राहण्यासाठी जो आवास म्हणतात डी ब्लॉक त्या आपण डी ब्लॉकचा आता आपण टूर करू. चला इथं बाहेर तुम्ही पाहू शकतात की इथं म्हणजे पी एम टी दिसत असतील तुम्हाला जायलेल्या. खूप मोठं स्टेशन आहे इथं पी एम टीचं. ठीक आहे चला माझा जाऊ दादा. हा डी ब्लॉक आहे तुम्हाला दिसत असेल डी ब्लॉक. खूप जुनी इमारत आहे 1910 ची. आणि याची खासियत अशी की ह्या जुन्या काळात एक जेल म्हणून याचा वापर केला जायचा. ते माहित आहे का हे आपले सिक्युरिटी गार्ड असतात आपल्या सुरक्षेसाठी. कोणतीच अनोळखी गाडी मध्ये येऊ देत नाही. ते गेट आहे डी ब्लॉकचं. हा हे डी ब्लॉकचा अति सुंदर व्ह्यू. सगळ्यात फेवरेट पोरांची जागा म्हणजे ही सगळ्यात मुलांची फेवरेट जागा आहे डी ब्लॉकचा. तिथं मुलांचं फार बोलणं चाललं होतं कोणासोबत तरी. हो ना म्हणजे आता एक जण बसलेले तिथं. हो ना एकदम भारी व्ह्यू आहे. आता सध्या उन्हाळा चालू झाला इथं म्हणजे बाहेर बसायला एकदम. हो ना एकदम झाडी हरियाली. अगोदर हे दाखवून ना हे बघा. दोन तर डी ब्लॉक आपला दोन फ्लोर आहेत त्याला म्हणजे एक ग्राउंड फ्लोर आणि एक फर्स्ट फ्लोर. तुम्ही पाहू शकता आपण शेवटपर्यंत जाऊन येऊ एकदा मला व्याप्ती कळेल किती डी ब्लॉकची. हे बघा झाडी असं निसर्गरम्य वातावरण आहे हिरवी झाडी. आणि तर असं दुपारी तर इतकं छान वाटतं नाही. तर आता उन्हाळ्यात तर ते एकदम असं वाटतं की आम्ही गावाकडेच बसतो. हो ना म्हणजे एकदम फील येते कारण असं एवढ्या मोठ्या पुणे मेट्रो सिटी आहे तरी एकदम पुण्याच्या सेंटरला ही जागा आहे तरी पण इथं इतकं शांत वाटतंय ना. हे बघा बाहेर एक म्हणजे बसलेला आहे एकदम भारी वाटतं बाहेर. दुपारी कुणी जनरली बसत नाही रूम मध्ये दुपारी संध्याकाळी. ठीक आहे हे आमचं स्वस्त हॉलीबॉलचं ग्राउंड आहे. हा इथं इथं हे बघा तुम्हाला आडवी ती वायर लावलेलं दिसत असेल तुम्हाला. खेळण्यासाठी एकदम भारी जागा आहे. असं आहे की आता पलीकडे बाकीचे ब्लॉक आहे तर ई ब्लॉक आहे आपला. तर बऱ्यापैकी खेळायला जागा डी ब्लॉक मध्येच उपलब्ध आहे म्हणजे मोकळं पटांगण जास्त आहे डी ब्लॉक मध्ये. हे बघा पलीकडचं कलेक्टर ऑफिस आहे आपल्याला शेजारीच. शेजारीच कलेक्टर ऑफिस आहे समोर. त्या कलेक्टर ऑफिसच्या पलीकडे ते बंड गार्डन पोलीस स्टेशन आहे. इकडे सिक्युरिटी आहे. बाहेर सगळे ऑफिसेस आहेत या एरियामध्ये म्हणजे जनरली सगळे सरकारी ऑफिसेस. ठीक आहे तर हा एक शॉर्ट बट स्वीट डी ब्लॉकचा टूर होता. यार मताच जायचं आम्ही म्हणतो का.